राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा होईल हे सांगता येत नाही, असं विधान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आहे. गुंतागुंत काय आहे हे वरच्या पातळीवर माहिती आहे. राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा होईल हे काही सांगता येत नाही, असं विधान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं. खरं म्हणजे राष्ट्रवादीमधून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला महामंडळावर काम करण्याची संधी दिली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले दौरे करून मराठा उद्योजक घडवण्याचं मला खूप चांगलं काम त्यांनी मला दिलं. खासदारकीच्या नंतर खासदारकीला मला शिवसेनेमध्ये जावं लागलं, कारण ती जागा बी जे पीला शिवसेना सोडत नव्हती. परंतु परत विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची निर्मिती झाली, तर त्या महाविकास आघाडीच्या एजेंडामध्ये जे जी मंडळी मागच्या सरकारमध्ये होती त्यांना बरोबर कॉर्नर करण्याचं काम हे कलमी कार्यक्रम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत होतं. आता त्याच्यामध्ये गळाला मी लागलो, कारण मी देवेंद्रजींच्यामुळे महामंडळावर आलो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे मी शिवसेनेमध्ये खासदारकीची तिकीट घेऊन लढवली आणि ज्यावेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला उद्धव साहेबांची जबाबदारी होती की त्यांच्याच पक्षातनं लढलेल्या कार्यकर्त्याला त्या कुठला जागा किंवा काय द्यायचं का नाही द्यायचं. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांना माझ्या विषयावरती भडकवण्यामध्ये यशस्वी झाली. एका कार्यक्रमानिमित्त नरेंद्र पाटील बुधवारी सोलापुरात आले आहेत. पाटील म्हणाले की काही दिवसांपूर्वी माजी आणि खासदार उदयनराजे यांची रस्त्यात भेट झाली, त्यावेळी आपले साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार असं मी बोलून गेलो होतो. निवडणुकीमध्ये फार टोकाची भूमिका मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता कदाचित माझी ती पहिलीच निवडणूक असेल, पण मी त्यांना ॲज अ छत्रपती म्हणून रिस्पेक्ट करत होतो. त्या दिवशी कोइन्सिडन्स होता की आम्ही प्रवासामध्ये एकदम एका रस्त्यावरती असल्यामुळे ते मला भेटले आणि मन मोकळेपणाने त्यांनी मिटिंग मारली. आणि त्या मिटींगच्या काळामध्ये मीही अपेक्षा व्यक्त केली की ज्या पद्धतीने राज्यामध्ये अस्थिर वातावरण आहे, अशा अस्थिर वातावरणामध्ये या ठिकाणी स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री झाला पाहिजे असं मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललो. याचा अर्थ तर्कवितर्क काय आहे काय नाही आहे अनंतर जबा. कधी देवेंद्र कधी होतील? नाही, आपलं स्टेटमेंट महत्त्वाचं असं होतं की साहेब आपले मुख्यमंत्री होणार असं आपण बोललो. आपले मुख्यमंत्री लवकरच होणार हे स्टेटमेंट होतं. हां, म्हणजे ते लवकर कधी कधी होणार? मी काय ज्योतिषी नाही, नाही मी ऍक्टिव्ह कुठल्याही पक्षामध्ये पार्टिसिपेट करतो, म्हणजे सक्रिय कुठल्याच पक्षातला कार्यकर्ता पण मी नाही, पदावरती पण नाही. राज्यात गेल्या 6 महिन्यात काही जणांच्या हत्या या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न झाला. सचिन वाजे प्रकरण समोर आलं. विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. पुढे काय होणार तेच सांगू शकतील असंही पाटील यावेळी बोलताना म्हणाले.